वाड़ी के अंतर्गत आने वाले बोढ़ाड़ा गांव में पिछले 40 दिनों से मानवा पंथीय श्रीमद महावाक्य निर्वचन कार्यक्रम लिया गया था, जिसका निरूपण समारोह संपन्न हुआ। आइए डालते हैं एक नजर। वाड़ी परिसर के अंतर्गत आने वाले बोढ़ाड़ा गांव में पिछले 40 दिनों से श्रीमद महावाक्य निर्वचन मानवा पंथीय कार्यक्रम लिया गया है। तारीख 8 दिसंबर से लेकर 19 जनवरी 2020 तक पंडित निर्भट्ट भंडारेकर नगर परिसर में बड़े ही हर्षोल्लास के साथ रोजाना 40 से 50 हजार श्रद्धालुओं ने श्रीमद महावाक्य निर्वचन का लाभ लिया। महानुभाव धर्मसेवा प्रतिष्ठान की ओर से इस कार्यक्रम का बढ़िया आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में पूरे भारत वर्ष से बड़ी संख्या में श्रद्धालु बड़ी संख्या में मौजूद थे। मंच पर महानुभाव पंथ के ज्येष्ठ आचार्य महंत परम पूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री एयमकर बाबा जी के अधिकार वाणी से ब्रह्म विद्या शास्त्र अंतर्गत महावाक्य प्रकरण उद्बोधित किया गया। मंच पर और मुख्य द्वार पर शानदार सजावट भी की गई थी। इस पूरे कार्यक्रम के बारे में महानुभाव धर्म सेवा प्रतिष्ठान के पदाधिकारी और महंतों ने जानकारी दी है। प्रेक्षक बंधूंनो नमस्कार। यावेळी इन विषयांची जी टीम आहे ही बोढ़ाड़ा या गावामध्ये आलेली आहे, ज्या ठिकाणी 34वा मानवा पंथीय भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज त्याचा समारोपीय कार्यक्रम होतो आहे आणि जवळपास 40 दिवस कंटिन्यूअसली हा कार्यक्रम चालला, ज्यामध्ये विविध प्रकारचं मार्गदर्शन प्रबोधन आणि सर्व मानवा पंथांचं जे कार्य आहे त्याची महत्ता आणि ही सर्व ऐकण्याकरता आणि जीवाचा उद्धार करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचं निरूपण आणि या सर्वांवर प्रत्येकाने आपापल्या ओजस्वी वाणीमधून प्रत्येकांना एक अमृततुल्य असं एक कार्य केलेलं आहे। यावेळेला हे संपूर्ण जी आपण टीम बघतात हीच ती टीम आहे ज्यांनी श्रीमद महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा नागपूर या ठिकाणी आयोजित केलेला, मानवा पंथीयांचा भव्य मेळावा 34वा मेळावा ज्यांनी आयोजित केलेला आहे। आतापर्यंत अशी नोंद आहे की जवळपास लाखो संख्येच्या वरती या ठिकाणी सर्व मानवा पंथीय लोक आलेले होते, त्यांनी फार आनंद घेतलेला आहे या सर्व कार्यक्रमाचा। आपण सुरुवात करतो, सर्वप्रथम काही बाबा लोक आपल्याकडे, त्यांचे बाबा हे सांगा की हा कार्यक्रम करण्याचा मागचा नेमका उद्देश काय होता? हा महावाक्य प्रवचन सोहळा 40 दिवस या ठिकाणी सर्वज्ञ महानुभाव प्रतिष्ठान यांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ भारतभरातून सगळेच प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला जो विचार आहे, सत्य अहिंसा शांती आणि समता, हा विचार खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोचला पाहिजे, तो घराघरापर्यंत पोचला पाहिजे, हा उद्देश खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या मागचा आहे। त्याचबरोबर सप्त व्यसनरहित माणसानं जीवन जगावं हा जो संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला आहे, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि लाखो भक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा स्वाद घेतलेला आहे, आनंद लुटलेला आहे। बिल्कुल रवींद्र ठिके सुद्धा यावेळी आपल्या सोबत अध्यक्ष आहेत, त्यांना त्यांच्याकडे जाणून घ्या। ठिके साहेब काय माहिती देता आपण? मी या कार्यक्रमाविषयी अशी माहिती देऊ शकतो की हा कार्यक्रम जवळपास 43 दिवसापासून इथे चालू आहे आणि चालू असताना इथे बऱ्याच काही अडचणी आल्या, तरीही सर्व साधुसंतांनी इथे धीर सोडलाने आणि कार्यक्रमाला पूर्णपणे उपस्थिती दिली आणि हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला आणि सगळ्यांचे मी आभार मानतो या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व भाविकांचे। आणि अडचण आली याचा अर्थ असा होता की त्यावेळेला जो एक मुसळधार असा पाऊस झालेला होता, त्या पावसामध्ये सुद्धा हा एक शेतीतला परिसर असल्याकारणाने थोडा चिखल जरूर झालेला होता, मात्र अशा वेळेला सुद्धा लोकांनी सहकार्य केलं आणि त्या परिस्थितीसुद्धा हा आनंद घेतलेला, ही महत्त्वाची बाब आहे। यावेळेला भाजीपाले आपल्यासोबत आहे, तुम्ही काय सांगाल? मी सर्वात सांगेन की सर्व आचार्यवर मंत संतांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या कृपेने हा कार्यक्रम सक्सेस झाला। दंडवत प्रणाम। मागच्या 34 वर्षापासून हा मानवा पंथीय भव्य मेळावा आयोजित करण्यात येत आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये जी पंथाची जी या ठिकाणी जी स्थिती होती, मानवा पंथाला इथे इथे जे ओट्यागोट्याचे जे पंथ म्हणत होते त्याला एक नवीन रूप निर्माण करायचं, अद्भुत अविस्मरणीय अकल्पनीय अशा प्रकारचा भव्य या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि त्यात सर्वच देशभरातील सद्भक्तांनी सहयोग केला, त्या विस्मरणीय आहे। नरेंद्र आमदार आपल्यासोबत आहे, आमदार साहेब काय सांगाल?
इथे सांगायचं म्हणजे की हा श्रीमद महावाक्य निर्वचन निरोपण सोहळा हा कार्यक्रम 42 दिवसाचा होता आणि इथे या लावा बोडारा परिसर वाडीच्या जवळ या परिसरामध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम होता. इथे 5000 साधू संतांचे वासनिकांची व्यवस्था होती. सर्वज्ञ मानभाव धर्मसेवा प्रतिष्ठान या संस्थेने या कार्यक्रमाची जबाबदारी घेतली होती आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाला असायचं म्हणणं परमपूजन पठाधिष्ठित महंत उपाख्य कुलाचार्य न्यायंबाज बाबा आपल्यासोबत आहे. बाबा काय सांगाल तुम्ही? श्रीमद महावाक्य निर्वचन निरोपण सोहळा हे एक अत्यंत आनंदाची अशा प्रकारची पर्वणी आहे. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी त्यावेळेला जे तथाकथित महावाक्य म्हणून लोकांनी निरोपण केलेलं होतं की सर्वम खल्विदम ब्रह्म सर्व काही ब्रह्मच आहे, एकमेवा द्वितीय नास्ति, एकच ब्रह्म आहे, दुसरं ज्या जगात कुठलंच तत्व नाही, या अंधश्रद्धेला आणि अन्यथा ज्ञानाला खऱ्या अर्थाने स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी तडा दिला आणि यथार्थ ज्ञान दिलं की जीव वेगळा, प्रपंच वेगळा, परमेश्वर वेगळा आणि देवता शक्ती वेगळ्या आहेत. म्हणून जीवाने आपल्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून परमेश्वराची अनन्य भक्ती केली पाहिजे. देवता शक्ती या कर्मानुसार जीवाला फळ भोगवणारे आहेत आणि जशा प्रकारचे फळ या जीवाने जोडलेले असतात त्या पद्धतीचे फळ देवता देतात. नित्य शाश्वत शांती मोक्ष हा केवळ परमेश्वरच देऊ शकतो आणि परमेश्वर कोण, परमेश्वर कसा हे महावाक्य प्रवचनात सांगितलेलं आहे आणि ते या ठिकाणी निरोपण करून एक आध्यात्मिक अधिष्ठान या ठिकाणी एक समाजामध्ये निर्माण करण्याचा महानव पंथाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. आणि यावेळेला आपल्यासोबत पुणे तांब्याचे विलासदादा पंजाबी सुद्धा आहेत. बाबा काय सांगाल तुम्ही? वस्तुती सांगितल्या ज्या परमेश्वराच्या उद्देशाने अवतार धारण करू त्या जीवाला ज्ञान देऊन आपला जो आनंद आहे तो प्राप्त करण्यासाठी ही सर्व खटपट चालली. त्यासाठी ईश्वराने प्रत्येक जीवाला ज्ञानासाठी ज्ञान देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व भक्तांना अनन्य भावे भक्ती करून सन्मार्ग दाखवला. तसेच या जीवनातील जे खरं रहस्य आहे ते तर परमेश्वराने ह्या साधनवंताच्या द्वारे सर्वांना सांगितलेलं आहे. सर्वज्ञ श्री स्वामी जय. यावेळा बरपत साहेब आपल्यासोबत आहे. सर तुम्ही काय सांगाल? श्रीमद वा महावाक्य निर्वचन निरोपण सोहळा आणि त्यालाच लागून आमचा जो हर वर्षीप्रमाणे राहणारा मानवपंथीय भव्य मेळावा समारोहाच्या रूपाने आज इथं संपन्न झालेला आहे आणि ही 40 दिवसाची सर्वज्ञ महानुभाव धर्मसेवा प्रतिष्ठान या संस्थेला 40 दिवसाची सेवा मिळालेली आहे. 43 दिवस होऊन गेले आणि ती सेवा मिळाली, ते दिवस कसे गेले याचं काही आम्हाला पताच न लागला आणि आपण सर्व नागपूरकर आणि ही सेवा समिती हे सर्व ह्या ज्ञानाच्या अमृतामध्ये न्हावून निघालेली आहे आणि ही सेवा झाली. या सेवेनंतर राष्ट्रमोचक स्वामींना सांगितले आहे ती सेवानंतर आपले जे अनंत जन्माचे कर्म आहे ते नाचतील असाच स्वामींचा संदेश आहे आणि या संदेशाने आपण ह्या मंगलमय सोहळ्याला सर्व उपस्थित राहिलेले आहेत. बिलकुल, ज्या पद्धतीने हा जो एक पूर्ण कार्यक्रम आहे खूपच छान वाटत आहे आणि असल्या प्रकारचा पुढचा कार्यक्रम सुद्धा आहे. असं बाबा पुढचा कार्यक्रम कुठे राहणार? पुढचा कार्यक्रम परमपूज्य प्रदेश म्हणत न्यायंबाज बाबा मालवा मकर ठोकळा यांनी त्या या ठिकाणी घोषणा केलेली आहे या भव्य मेळाव्यामध्ये आणि पुढचा मेळावा मकर ठोकळ्याला बाबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तर आपण सर्व साधू संत महंत वास्तिक यांच्याशी भेट घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली आणि त्या सर्वांनी सांगितले की 34वा हे जे महानुभाव पंथीय भव्य मेळावा कशा प्रकारचा आयोजित केलेला होता आणि काय याची वैशिष्ट्य होतं त्या संदर्भात सांगितलं आणि खरोखरच जीवनाला एक नवीन चालना देणारी आणि मोक्षाच्या वाटेकडे नेणारा हा कोणता जर पंथ असेल तर महानुभाव पंथ आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढील जो कार्यक्रम होणार आहे नंतरचा मोठा जो भव्य मेळावा मकर दुकड्याला परमपूजेने पटाधिष्ठित महंत आचार्य प्रवर न्यायबाज बाबा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे असं सुद्धा सर्व माहिती ज्यांना विचारली त्यांनी आयोजकांनी दिलेली आहे. आता फक्त एवढंच म्हणेल या सर्वांकरता की सह्याद्री शिखरे रम्यम अत्री अनुसूयानंदनम त्वं वंदे परमानंदम श्री दत्तात्रेयम जगद्गुरु. बोडारा गाव से बोडारा गावातून कॅमेरा पर्सन सुभाष सह संजय मिरे, NBC News नागपूर.